मध्ये सोमवारी 5 मजली इमारत कोसळली आहे. सोमवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली असून ढिगाऱ्याखाली 70 ते 80 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 150 ते 175 रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे. मात्र अंधार पडू लागल्याने मदतकार्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. महाडच्या काजळपुरा येथे तारीख गार्डन नावाची एक 5 मजली इमारत आज संध्याकाळी 6 सुमारास अचानक कोसळली. इमारत कोसळण्याचा आवाज आल्याने इमारतीतील 10 ते 15 लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र इमारतीमधील सुमारे 150 ते 175 लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. इमारत कोसळ्याचा प्रचंड आवाज आल्याने सुरुवातीला परिसरातील लोक हादरून गेले. त्यानंतर प्रचंड धूर झाल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना इमारत कोसळून सिमेंट, माती आणि फर्निचरचा प्रचंड ढिगारा दिसला. अनेक लोकांचा आक्रोश आणि विवळण्याचा आवाज देखील ढिगाऱ्यातून आल्याने स्थानिकांनी तात्काळ मदतकार्यास सुरुवात करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या 4 टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 25 लोकांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी बचाव कार्य अद्याप सुरू असून अंधार पडू लागल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. महाडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु पाऊस सुरू झाल्यास मदतकार्य करणे कठीण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. या इमारतीत एकूण 48 ते 50 कुटुंब राहत होते. एकूण 200 ते 225 लोक या इमारतीत राहत असल्याने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 150 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत 7 ते 8 वर्षांपूर्वीच बांधलेली होती. एवढी नवीन इमारत असतानाही ही इमारत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.